जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य सचिन पाटील यांच्या हस्ते येवल्यातील संजीवनी या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा येवल्यात संपन्न झाला. दिनांक 12 मे बुधवार रोजी येवल्यातील ना नफा ना तोटा या तत्वावर सुरू झालेल्या हरिभक्त परायण विठ्ठल तात्या खिल्लारे यांच्या स्मरणार्थ असलेल्या संजीवनी या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा विंचूर चौफुले येथे पार पडला. यावेळी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर सुरू झालेल्या रुग्णवाहिकेचे संचालक सुदर्शन खिल्लारे यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच गोरगरिबांना अल्पदरात सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन देखील केले. या प्रसंगी आमदार नरेंद्र दराडे, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, मनमाड उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, ज्येष्ठ पत्रकार योगेंद्रअण्णा वाघ, बंडू पाटील शिंदे, संतोष विंचू, राकेश नाना गिरासे, चेतन कोळस, गजानन देशमुख, शब्बीर इनामदार, कुमार गुजराती, मयूर गुजराती, सुनील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.